राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या फेरतपासणीच्या संदर्भातील याचिका दाखल करण्यात आली आहे. देशाचे माजी महाधिवक्ता आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ अमरेंद्र शरण यांना अमेकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणी आता येत्या 30 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका या चर्चेला निमित्त ठरलीय. या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबईतल्या पंकज फडणवीस यांनी दाखल केलीय. महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये 3 जणांचा समावेश होता आणि एका संघटनेनं ही हत्या घडवून आणली होती, त्यामुळे या खटल्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेतून केलीय. महात्मा गांधी की जो हत्या हुई उस हत्या के बारे में जो बड़ा षड्यंत्र है लार्जर कॉन्स्पिरेसी उसकी जांच कराई जाए और उससे जुड़े हुए तथ्य फिर से ढूंढ के निकाले जाएं. कपूर कमीशन ने जो बेबुनियाद आरोप सावरकर जी पे करे हैं और साथ ही साथ मराठी समाज पे भी करे हैं उनको कमीशन के रिपोर्ट से निकाला जाए क्योंकि उसका कोई तथ्य ही नहीं है. या प्रकरणी न्यायालयाला सल्ला देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं ज्येष्ठ कायदेतज्ञ अमरेंद्र शरण यांची अमेकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. गांधी हत्या प्रकरणाचा निकाल फार वर्षांपूर्वी लागला असल्यानं यातून फारसं काही हाती लागणार नाही असं मत सुरुवातीला न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एल नागेश्वर यांच्या खंडपीठानं व्यक्त केलंय. मात्र आपली ही निरीक्षणं माजी सॉलिसिटर जनरल असलेल्या शरण यांच्यावर बंधनकारक नसल्याचं खंडपीठानं नंतर स्पष्ट केलं. दुसरीकडे गांधी हत्येच्या फेरतपासातून नवीन काहीच निष्पन्न होणार नसल्याचं मत गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. पहले के जो इन्व्हेस्टिगेशन के डॉक्युमेंट्स हैं उनकाही वापस से ब्यौरा लिया जा सकता है क्योंकि कोई नए सबूत कोई नए कड़ियां कोई नए गवाह मिलने वाले नहीं है. इसलिए अगर इन्व्हेस्टिगेशन होता है तो भी वो इन्व्हेस्टिगेशन जो डॉक्यूमेंट्स अभी हमारे पास मौजूद है उसका ही पृथक्करण करके हो सकता है, उसके सिवा कुछ नहीं हो सकता. उसमें सबसे बड़ा डेंजर ये है कि अब उस इन्वेस्टिगेशन को डिरेल करने के लिए मनगढ़ंत डॉक्यूमेंट्स और फोर्ज्ड डॉक्यूमेंट्स उन जेन्युइन डॉक्यूमेंट्स के साथ मिक्स करने की कोशिश की जा सकती. गांधी हत्येप्रकरणी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना 15 नोव्हेंबर 1949 फाशी देण्यात आली होती, तर सावरकरांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानं गांधी हत्येच्या मुद्द्यावरून नव्यानं चर्चा रंगणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.